झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी शर्वरी पाटणकर। नाटकाची खबरबात आणि बित्तम बातमी घेऊन मी आलीये नाट्य दरबारात। चला तर मग सुरू करूया ही नाट्य सफर। संगीत नाटक आजकाल खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात। बघा, कदाचित तुम्हाला संगीत नाटक जास्त प्रमाणावर पाहायला मिळतील। मी असं का म्हणते प्रश्न पडलाय का? चला तर नाट्य दरबारच्या सुरुवातीलाच मी संगीत नाट्य प्रेमींसाठी एक खुशखबर घेऊन आलीये। मराठी संस्कृतीच्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणजे संगीत नाटक। याच मराठी संगीत नाटकांची उज्ज्वल परंपरा जागृत ठेवण्याचे प्रयत्न अनेक स्तरांवर सुरू आहेत। असाच एक प्रयत्न पुण्यातील थिएटर अकॅडमी रंगसंगीतच्या माध्यमातून संगीत नाटक एकांकिका स्पर्धा घेऊन करत असतं। महाराष्ट्रासह राज्याबाहेरूनही या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळतो। आता यातच हौशी संगीत नाट्यप्रेमींसाठी आणखी एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी जसं एकांकिका होत गेल्या तसं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली की एकांकिका मिळत नाही, संगीत एकांकिकांचा अभाव आहे। तर लोकांचा प्रतिसाद त्यात वाढतो आहे। संगीत नाटक करायची लोकांची इच्छा आहे पण संगीत एकांकिका मिळत नाही, तर त्याच्यातून एक मार्ग काढण्यासाठी म्हणून मग संगीत एकांकिका लेखन स्पर्धा घ्यावी असा एक विचार होता, जेणेकरून संगीत नवीन संगीत नाटकं सादर होतील, लोकांना पाहायला मिळतील। कारण संगीत नाटक आता कमी होत चाललं आहे दिवसेंदिवस, होत नाही असं नाही म्हणता येणार, कमी होत चाललं, तर त्याला चालना मिळावी, नवीन एकांकिका निर्माण व्हावी, त्यात एक दीर्घांक दोन अंकी नवीन संगीत नाटक निर्माण व्हावं ही त्याची मुख्य संकल्पना आहे। संगीत नाटकांची परंपरा जोपासण्याचा हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे। 1 मे पासून या स्पर्धेसाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलाय। सो विचार कसला करताय? एक वेगळा संगीत नाटकाचा विषय तुमच्याकडे असेल तर थेट पुण्याच्या थिएटर अकॅडमीची जरूर भेट घ्या। झी 24 तासाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।